सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वाद साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी माय लाईफ शीतल ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, बऱ्याचशा ताईंचे खूप चांगले अनुभव आहेत बरं का। तुम्ही कमेंट चेक करा, कम्युनिटी सुद्धा चेक करा, त्याच्यामध्ये भरपूर ताईंचे धनलक्ष्मी कुंचन सेवेचे अनुभव शेअर केलेले आहेत। त्यासोबत बऱ्याचशा ताईंचे अनुभव भरपूरशे आहेत, पण वेळ मिळत नाही म्हणून चॅनलवरती अपलोड करता येत नाही। पण एक नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता आणि तो तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। अगदी 83 लाखाच्या घरापासून, गाडीपासून भरपूरशे त्यांची काही कामं अडलेली होती, जसे की कर्ज असेल, भरपूर डोक्यावरती कर्जाचा डोंगर असतो, किंवा आपल्या घरामध्ये भरपूर आपण कष्ट करतो पण हवी तशी लक्ष्मी किंवा हवं तसं आपल्याला पैसा मिळत नाही, असं बऱ्याच जणांचं आहे। कारण काय होतं, ती लक्ष्मी टिकत नाही, पैसा तर भरपूर येतो पण आलेल्या वाटेने तो निघून जातो। तर असं का होतं, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होत नाही, माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये वास्तव्य नाहीये। आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी किंवा लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर व्हावी यासाठी कोणत्या सेवा कराव्या, हा मला वारंवार नेहमी विचारला जाणारा प्रश्न एकच आहे। आणि बघा, ही धनलक्ष्मी कुंचन सेवा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती बघितली असेल। तर ही जी सेवा आहे ती अखंड लक्ष्मी प्राप्ती आहे आणि तांदळाची सेवा आहे। तांदूळ म्हणजेच साक्षात लक्ष्मी माता, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे तांदूळ म्हणजे साक्षात लक्ष्मी माता आहे। त्यामुळे बघा, तांदळामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो आणि प्रत्येक शुभ कार्यासाठी अक्षदाचं विशेष महत्व आहे। त्यामुळे या सेवेसाठी बघा लागणारे काही रत्न सुद्धा आहेत। आता बऱ्याच जणांचा प्रश्न कसा असतो की आपल्या सेवा आपल्या चॅनलवर त्या बघतात, आपल्या सगळ्या काही गोष्टी कॉपी करतात, पण मार्गदर्शन कधी कधी चुकीचं होतं कारण प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय असतो। आता चांदी का वापरतात, पूर्व आपल्या पूर्वजांपासून चांदीची देवी देवता, चांदीची टाक का देवघरामध्ये असावं, त्याचं काहीतरी विशेष महत्व किंवा काहीतरी त्याच्या पाठीमाग शास्त्र असेल ना। तर हे चांदीची ज्या वस्तू आपण देवघरात ठेवतो त्याने काय होतं, आजकालची बघा हवामान जे आहे किंवा जी हवा आहे ती नॅचरल शुद्ध मिळत नाही, त्यामुळे बघा हवा शुद्ध करण्याचं काम ही सुद्धा चांदी करते। त्यामुळे आपल्या घरामध्ये बघा चांदीचे देवी देवता, चांदीचे टाकच का बनवायला सांगतात, मग देव दुसरा चालत नाही का? कारण चांदीमध्ये खूप पॉझिटिव्हिटी असते, चांदीमुळे आपल्या घरामधला जो काही आसपासचा जो काही निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्हिटी असते ती सुद्धा दूर होते आणि चांदीने आपल्या घरामध्ये शुद्ध हवा येते। त्यामुळे चांदी ही असणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर बघा, आता कोल्हापूरच्या महालक्ष्मीला सगळी चांदीचीच भांडे का असतात, तांब्यापासून वाटीपासून नैवेद्याच्या ताट्यापर्यंत चांदीच्या वस्तू का असतात, कारण चांदी ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे। आता लक्ष्मी मातेचा आपण जेव्हा स्टेटस ठेवतो, जेव्हा डीपी ठेवतो किंवा जेव्हा एखादं लक्ष्मी मातेचं काही आलं तर आपण लक्ष्मी पूजनामध्ये पैसे, दागिने, नाणे, सोनं का ठेवतो, कारण माता लक्ष्मी ही पैशामध्ये, त्यासोबत माता लक्ष्मी ही आपल्या जे काही मोती वगैरे असतात, जे काही रत्न असतात, जे काही अलंकार असतात त्याच्यामध्ये बसलेली असते। त्यामुळे बघा, आपण लक्ष्मी मातेची मूर्ती घेताना आपण काय विचार करतो, त्यांच्या हातामधून धनाचा वर्षाव झाला पाहिजे। त्यामुळे बघा, लक्ष्मी सेवेमध्ये चांदी, मोती आणि माता लक्ष्मीचे प्रिय अलंकार ह्याला विशिष्ट महत्व आहे। त्यामुळेच मी नेहमी सांगते, जास्त काही होत नाही पण चांदीचे जे रत्न आहेत ते धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकायचे आहेत आणि ही सेवा करायची आहे शुक्रवारी, मंगळवारी, पौर्णिमा, अमावस्या। आता बऱ्याचशा ताई प्रश्न असा विचारतील की त्या ह्या सगळ्या सेवेची जी काही पूजा सामग्री आहे ती दुसऱ्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या अगरबत्ती लावायचा, धूप लावायचा, तुपाचा दिवा लावायचा, माता लक्ष्मीला मनोभावे नमस्कार करायचा, त्यासोबत आरती माता लक्ष्मीची म्हणत असाल तर उत्तमच आहे, त्यासोबत माता लक्ष्मीचा मंत्र म्हणा आणि ती उत्तर पूजा करा। त्यातले तांदूळ आहे ते नैवेद्यामध्ये तुम्ही घेऊ शकता, वापरू शकता, किंवा आपलं जे कॅश बॉक्स किंवा बऱ्याचशा ताईंचा व्यवसाय उद्योग जसं की पार्लर आहे, किराणा दुकान आहे, कपड्याचं दुकान आहे, गाड्या, म्हणजे भरपूरशे व्यवसाय आहेत ते चालत नाही, ठप्प पडलेले आहेत, त्यांचे व्यवसाय पण चालण्यासाठी मदत होते या धनलक्ष्मी कुंचन सेवेने। तर हे जे रत्न आहेत जसं की चांदीचं हळकुंड, गोमती चक्र, कवड्या, त्यासोबत बघा पंचरत्न, म्हणजे जे काही सामग्री तुम्ही पूजेसाठी आपल्याकडे घेताय ती सामग्री एका पोटलीमध्ये बांधून, म्हणजे मंगळवारी सेवा केली तर बुधवारी त्याला बांधायचं आहे, पोटली बांधायची आणि पोटली बांधून आपल्या कॅश बॉक्स मध्ये जिथे आपण धन, पैसे, कॅश ठेवतो त्या ठिकाणी ती पोटली ठेवायची आहे। तर ती पोटली आपल्याकडे मिळते पिवळ्या आणि लाल कलरमध्ये, तुम्हाला ते व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल। त्याचबरोबर त्या पोटलीला तुम्हाला अत्तर लावायचं आहे, कारण बघा अत्तर म्हणजे माता लक्ष्मीला प्रिय आणि प्रसन्न करतं। माता लक्ष्मी अत्तराच्या वासाने सुगंधी सुवासिक आपल्या घरामध्ये विराजमान होतात, त्यामुळं माता लक्ष्मीच्या सेवेसाठी
गुलाब अत्तर असणं गरजेचं आहे, कारण गुलाब हा माता लक्ष्मीला प्रिय आहे. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीचं आवडतं कस्तुरी, मोगरा हे जे अत्तर आहेत, आणि भगवान विष्णूंचा केवडा. पण माता लक्ष्मीच्या सेवेसाठी कस्तुरी आणि गुलाब अत्तर तुम्हाला घ्यायचं आहे. विष्णू लक्ष्मी मातेची सेवा करत असाल, भगवान विष्णू माता लक्ष्मी, केवडा आणि गुलाब अत्तर असणं खूप आपल्या सेवेमध्ये आवश्यक आहे. त्यासोबत बघा, श्रीयंत्राची जेव्हा सेवा करता तेव्हा श्रीयंत्राला अभिषेक केल्यानंतर आपल्याला केवडा अत्तर लावायचं आहे, कारण भगवान विष्णूंना केवडा फूल फार प्रिय आहे. त्यासोबत या सेवेसाठी बघा, लक्ष्मीच्या सेवेसाठी गुलाब अगरबत्ती तुम्हाला घ्यायची आहे, भगवान विष्णूच्या सेवेसाठी केवडा अगरबत्ती घ्यायचा आहे. कारण केवड्याचं फूल मिळणं खूप मुश्किल आहे, किंवा नाही मिळत केवड्याचं फूल सहसा, पण गुलाबाचं फूल मिळतं, पण अत्तर तुम्हाला लावायचं आहे. त्यासोबत बघा, शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा, एकतर दिवा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी तुम्हाला लावायचा आहे. तर बघू शकता, हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आपल्याकडे मिळतो. जवळपास 50 वातींचा हा डब्बा असतो, आणि आपल्याकडला हा ओरिजिनल महालक्ष्मी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा आहे. कारण आजकाल मार्केटमध्ये डुप्लिकेट दिवे बनवले जातात, खूप काही गोष्टी होत आहेत. पण बऱ्याचशाच ताईंच्या खूप मला कंप्लेंट आहेत की ताई, तुमच्यासारखा डबा दिसला म्हणून खरेदी केला, पण तुमच्यासारखा नाहीये, वेगळाच काहीतरी तुपाचा डबा आहे. त्यामुळे बघा, ओरिजिनल आणि डुप्लिकेट ह्याच्यापासून सावध राहा. तर बघा, आपल्याला शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा महालक्ष्मी, तर हा दिवा जो आहे बघा, महालक्ष्मी दिवा, जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे. आणि हा 50 वातीचा डब्बा आहे, बरोबर बघा 1 तास 10 मिनिटं शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा हा दिवा चालतो. त्यामुळे बघा, तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर लक्ष्मी येण्याच्या टायमाला तुम्हाला हा दिवा तुमच्या मेन एंट्रन्सला लावायचा आहे, व्यवसाय असेल किंवा घरामध्ये सुद्धा. आणि तुपाचे दिवे 4 लावायचे आहेत, एक तुळशी मातेला घरामध्ये, एक अन्नपूर्णा आपलं जे काही अग्निदेवता आहे किचनवरती गॅसच्या जवळ तिथे एक लावायचा आहे, आपल्या देवघरामध्ये मंदिरामध्ये लावायचा आहे, त्याचबरोबर मेन एंट्रन्सला रोज सकाळ संध्याकाळ 4 दिवे हे लावायचे आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटा डब्बा सुद्धा मिळतो, जो की 30 वातींचा आहे, बरोबर अर्धा तास चालतो, तुम्ही तो सुद्धा आपल्याकडे घेऊ शकता. तर बघा, तुपाच्या दिवा का लावायचा असतो शास्त्र असतो, कारण लक्ष्मी माता स्थिर होते, देवी देवता प्रसन्न होतात, म्हणून आपल्या देवघरामध्ये एक तेलाचा आणि एक तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर आजची सेवा आहे ती धनलक्ष्मी कुंचन सेवा आहे, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपल्याकडला जो कुंचन आहे तो स्वतः आम्ही कस्टमाइज करून बनवून घेतलाय बरं का, म्हणजे हे मॅन्युफॅक्चर आमचं आहे. त्यामुळे बघू शकता तुम्ही, ह्याच्यावरती शिक्का आहे स्वामी मूर्ती आर्टचा, ह्याच्यावरती शिक्का आहे स्वामी मूर्ती आर्टचा. त्यासोबत 1 रुपयाच्या नाण्यावरी लक्ष्मी माता आहे. दोन्ही साईडला बघा, धनाचा वर्षाव करणारे गजांत लक्ष्मी आहेत. त्याचबरोबर शंख, चक्र, नाम असे शुभ चिन्ह ह्या धनलक्ष्मी कुंचनवरती आहेत. तर हा जो आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन आहे तो आपण बनवून घेतलेला आहे, मॅन्युफॅक्चर करून घेतलाय, आणि आमचे स्वतःचं प्रोडक्शन आहे. कारण ह्याच्यावरती बघा, स्वामी मूर्ती आर्टचा शिक्का सुद्धा आहे. त्यामुळे बघा, आपल्याकडला कुंचन आहे ह्याला कुठंही जॉईंट नाही, तुम्ही बघू शकता, जॉईंट कुंचन आपल्याकडे मिळत नाही. कारण हा जो कुंचन आहे तो पूर्ण प्लेन आहे, भरीव आहे, आणि हा पितळेमध्ये आहे. तर आता तुम्हाला क्वालिटी बघायची असेल तर कसं असतं माहितीये का, जेव्हा एखादी गोष्ट आपण रस्त्यावर विकत घेतो आणि मॉलमधनं घेतो किंवा दुकानात, त्याच्यामध्ये खूप फरक असतो. कारण क्वालिटी, कारण भरपूर गोष्टींची कॉपी होत असते, पण जे ओरिजिनल असतं ते नेहमी ओरिजिनलच असतं. त्यामुळे आपला कुंचन आहे तो भरीव आहे, रेखीव आहे, कोरीव आहे. ज्या ताईंना कुंचन घ्यायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती खाली डिस्क्रिप्शन चेक करा, फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. अजून एक गोष्ट आहे की बऱ्याचशाच ताईंना कुंचन, अष्टलक्ष्मी दिवा, त्यासोबत कासव स्टँड, स्वामींची मूर्ती, म्हणजे असं बरंचसं पूजासाठी ती घ्यायचं असतं. पण कसं असतं, सगळ्याचं सोंग काढता येतं पण पैशाचं सोंग काढता येत नाही. त्यामुळे बऱ्याचशाच ताईंची अशी रिक्वायरमेंट होती, म्हणजे खेड्यापाड्यामधल्या भरपूरशा मला ताई जॉईन आहेत आणि माझ्या म्हणजे चॅनेल बघता, माझी सबस्क्रायबर फॅमिली आहे. तर त्यांची एकच रिक्वायरमेंट होती, शीतलताई तुम्ही भिशी योजना का चालू करत नाही, आम्ही गावाला साडीची भिशी लावतो, दागिन्यांची भिशी लावतो, तर तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये भिशी लावा. म्हणजे अगदी 500 पासून आपली भिशी चालू आहे 5000 पर्यंत. तर भिशी बघा, आपला सेकंड ग्रुप आपला झालेला आहे. आता ह्या तारखेपासून पुन्हा एकदा आपला दुसरा ग्रुप ओपन झालाय. तर बघा, 1 ते 10 तारखेपर्यंत भिशीचा पेमेंट करायचा आहे. भिशी ही 5 महिन्याची असते, आणि 5 महिन्याच्या तुम्ही ह्या भिशीच्या जे तुम्ही हप्ता भरलेला असतो त्याच्यामध्ये तुम्ही पूजा साहित्य एकदम खरेदी करू शकता. तर अजून एक विषय आहे की तुम्ही भिशीमधल्या सामानासोबत शिपिंग फ्री देणार का, तर कुरिअर चार्ज फ्री कोणालाही नाहीयेत. कारण कसं असतं,
भिशी लावली म्हणजे त्या वस्तू पण वजनदार असणार आहेत. कारण कसं असतं माहितीये का, एखादा सण आला किंवा एखादा चांगला कार्यक्रम आपल्या घरामध्ये असतो किंवा काही ना काहीतरी शुभ कार्य असतं किंवा प्रकट दिन, त्यासोबत बघा दिवाळी असते, दसरा असतो, गुढीपाडवा असतो, तर अशा वेळी आपली इच्छा असते की एखादी तरी आध्यात्मिक गोष्ट आपल्या घरामध्ये भरीव आणि जाड असावी. तर मग एकाच वेळेस एवढ्या मोठ्या पैसे इन्व्हेस्टमेंट करायची म्हणलं गृहिणीला शक्य होत नाही, त्यामध्ये साठवून करा आणि ती एक आठवण राहते की मी आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती लक्ष्मीपूजनला या चांगल्या मोठ्या मोराच्या समय मागवल्या किंवा मी हा कुंचन घेतला किंवा एखादा अष्टलक्ष्मी दिवा घेतला, ही आठवण राहते आणि एकदम ह्या गोष्टी घेणं शक्य होत नाही. त्यामुळे बघा ज्या ताईंना म्हणजे ज्या ताई रेग्युलर बुकिंग आहे, अगरबत्ती, गंध, स्वामींची मूर्ती, वस्त्र, ते चालूच आहे, पण भिशिका लावायची आहे कारण एकदम आपण एखादी मोठी वस्तू खरेदी करू शकतो किंवा तेवढ्या पैशामध्ये आपण भरपूर काही खरेदी करू शकतो. त्यासाठी सगळ्यांचा विचार करून स्वामी मूर्ती आर्टमध्ये भिशी योजना आपण चालू केलेली आहे. आता ही सुद्धा माझी कॉपी करायला खूप लोक मार्केटमध्ये बसलेलीच आहेत. कारण कसं असतं, कॉपी करावी तर चांगल्या कर्माची, चांगल्या गोष्टींची करावी आणि मला खूप आनंद आहे. कसं असतं, आपण आज सक्सेसफुल आहे, आपण काहीतरी चांगलं कार्य करतोय, म्हणूनच हे कार्य खूप मोठ्या प्रमाणात पुढे वाढलेलं आहे. कारण जो चांगलं काम करतो त्याचं नेहमी चांगलं होतं आणि त्या कामाची नेहमी भरपूर ठिकाणी ते काम केलं जातं. त्यामुळे बघा नेहमी कसं असतं माहितीये का, ज्या झाडावरती गोड फळं असतात त्या झाडावरतीच लोक दगड मारतात असं पण असतं बरं का. पण माझी एक विनंती आहे, तुम्ही कॉपी करताय तर चांगले गुण सुद्धा कॉपी करा, अन्नदान करा, अनाथाश्रम वृद्धाश्रमला सुद्धा दान करा. मी मागं लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रेड लाईट एरियामधल्या मुलींना कपडे त्यांना घेण्यासाठी आम्ही 9000 रुपये त्यांना पाठवले होते. आणि स्वामिनी बरं का, हे आमचं नाहीये, कारण वेळोवेळी जेव्हा आपल्याकडून एखादी चांगली गोष्ट होते अन्नदानासारखी तर हे माऊली करून घेतात, कारण हे माऊलींचं आहे सगळं. त्यामुळे जर तुम्ही हे कॉपी करताय सगळ्या गोष्टी तर तुम्ही अन्नदान किंवा गरजू लोकांना मदत करणं हे सुद्धा तुम्ही कॉपी केलं पाहिजे. कारण कसं, जास्तीत जास्त केलं पाहिजे अजून, कारण ह्या लोकांपर्यंत तुमची मदत पोहोचेल. तुम्ही जे काही कमवताय त्यातला थोडासा भाग दुसऱ्याला देण्यासाठी द्यायलाच पाहिजे, कारण आपण समाज देणं पडतो. कारण त्या ज्या मुली आहेत आणि त्यांचं आश हे आहे बरं का, म्हणजे हॉस्टेल टाईप आहे पुण्यामध्ये येरोड्यामध्ये, तर त्या रेड लाईट एरियामधल्या मुली आहेत म्हणजे सगळ्या, तर त्यांच्या शिक्षणासाठी भरपूर ते फिरतायत, म्हणजे त्यांना कपडे असतील, किराणा असेल. तर तुम्ही सुद्धा इच्छुक असाल किंवा तुम्ही सुद्धा असं काही चांगलं काम करायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही त्यांना नक्की मदत करा. कारण कसं असतं माहितीये का, आपल्याला खूप काही स्वामी माऊलीने दिलंय आणि त्यातला थोडाफारसा भाग अशा गरजू लोकांना दिला तर आपला स्वामींचा आशीर्वाद अजून आपल्यावरती खूप मोठा होईल, खूप कृपा राहील आणि माऊलींना हे आपलं काम खूप आवडेल. कारण चांगल्या कर्माची जी काही आपलं फळ असतं ते स्वामी माऊलींच्या अकाउंटमध्ये जमा असतं. त्यामुळे जे मला कॉपी करतात अगदी माझे शब्द सुद्धा कॉपी होत आहेत आजकाल, तर त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही ह्या सुद्धा गोष्टी कॉपी करा आणि जास्त मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्या पाहिजेत. कारण अन्नदान, आश्रम, वृद्धाश्रम अशा ठिकाणी तुम्ही भेट द्या, अशा लोकांना तुम्ही खाऊपिऊ घाला, अशा लोकांचे प्रॉब्लेम समजून घ्या. तर ह्या गोष्टी बघा, जर आज मी करते असं म्हणणार नाही, माझ्या माध्यमातून माऊली करतायत, पण जे तुम्ही ज्या काही ताई आहात त्यांनी सुद्धा ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत. तर कसं असतं माहितीये का, आपण सुद्धा समाजात येणं पडतो आणि चांगल्या कर्म पाहिजे. फक्त नुसतंच देवपूजा करून नुसत्याच ह्या गोष्टी ह्या विकतात म्हणून मी विकते, ही करते मग मी करते असं नाही चालत. कारण कसं असतं, प्रत्येकाचं नशीब तुम्ही नाही हे करू शकत, खूप काही कॉपी होतं पण नशीब होत नाही. फक्त चांगलं काही घेण्यासाठी घेत असाल तर ह्या गोष्टी नक्की तुम्ही घ्या, तुमच्या सुद्धा आयुष्याचं चांगलं होईल आणि स्वामी तुमचं सुद्धा खूप कल्याण करतील. कारण तुम्ही ही गोष्ट एक फॉलो करा. आणि आपण सगळे मानव आहोत, मी आणि तुम्ही असं वेगळं नाहीये, कारण आपल्याला सगळ्यांना ह्या पृथ्वीवरती आणणारा एकच भगवंत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी चांगलं कार्य केलं तर अजून समाजातल्या काही लोकांचं चांगलं होऊ शकतं. त्यामुळे बघा, आमच्याकडून एवढीशीच मदत झाली पण त्यांना आम्ही आज ह्या महिन्यामध्ये अजून एक प्लॅन आहे, तो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच मिळेल. पण आम्ही पुढच्या महिन्यामध्ये त्या मुलींना, जवळपास त्या 60 मुली आहेत रेड लाईट एरियामधल्या, त्यावेळेस 9000 रुपये आम्ही त्यांना डोनेशन दिले, पण पुढच्या वेळेस आम्ही त्यांना किराणा वगैरे ज्या काही त्यांच्या डेली नीड्स असतील, जसं की तुम्हाला सांगू का, म्हणजे खोलवर सांगायचं म्हटल्यावरती त्या मुली वयात आलेल्या आहेत, त्यांना खूप काही गोष्टी लागतात. पण कसं असतं, एक आई एक वडील आपल्या मुलीचा विचार करतात पण त्यांचं आयुष्य खूप वेगळं आहे आपल्यापेक्षा, आणि त्यांचं दुःख जाणून घेणारं कोणी नाही आणि अशा आहेत, त्यामुळे भरपूर लोकांचा त्रास सुद्धा आहे. त्यामुळे आपण त्यांचं दुःख समजून घेऊ किंवा असं समजू की स्वामींची इच्छा असावी म्हणून आपल्याला हे कार्य करायचं आहे. तर या कार्याची सुरुवात मी केलेली आहे. तुम्हाला जर कोणाला हे कार्य करायची इच्छा असेल तर तुमच्या तुमच्या भागात ते कार्य करा. तुमच्याकडून मला काही नकोय,
कारण तुम्हाला की आम्ही ते तुम्हाला पडत तुम्ही करा, तुम्ही तुमच्या तुमच्या एरियामध्ये हे कार्य करू शकता. कुठे या अनाथाश्रम वृद्धाश्रम किंवा असं तुम्हाला कुठं दिसलं की ज्याला गरज आहे त्याला अन्नदान नक्की करा. तर आता बघा, धनलक्ष्मी कुंचन सेवेचा आपण व्हिडिओ बघणार आहे. तर ह्या चांगल्या गोष्टी कॉपी झाल्याच पाहिजे आणि 100% व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात तुम्ही ह्या गोष्टी कॉपी करण्याचा प्रयत्न करा, कारण सोशल मीडिया आहे, युट्यूब आहे, ह्याच्यावरती प्रत्येक गोष्ट ही कॉपी पेस्टच असते आजकाल. तेच चालतं, कारण जे गोष्ट चालते तेच प्रत्येक जण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर प्रत्येकाने कराव्या, प्रत्येकाची प्रगती व्हावी. फक्त कसं आहे, एकमेकाबद्दल चांगले विचार असावे. एकमेकाबद्दल म्हणजे काय म्हणतात ते, तिरस्कार द्वेष ह्या गोष्टीने काही होत नाही, याच्यातून फक्त वाईटच होतं. त्यामुळे जेव्हा आपण भगवंताची सेवा करतो तेव्हा आपलं मन शुद्ध असावं लागतं, आणि मन शुद्ध असेल तर आपली सेवा भगवंतापर्यंत पोहोचते. आणि कर्म चांगलं असायला पाहिजे, कारण हे असंच नाही चालू. तुम्ही सगळ्यांनी माझं बघून सगळ्या गोष्टी चालू झाल्यात, पण माझ्यावरती स्वामींची कृपा आहे, मला दिलेले स्वामींनी कार्य आहे, आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने ही गोष्ट माझ्या लाईफमध्ये आयुष्यामध्ये झाली. पण तुमचं सुद्धा चांगलं होणार आणि चांगलंच व्हावं ही स्वामींची प्रार्थना करते. जे कराल ते चांगलं करा. प्रत्येकाने काही ना काही करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, पण तो मार्ग योग्य असायला पाहिजे. एखाद्याला त्रास देऊन किंवा एखाद्याला खूप काही गोष्टी करून ज्या गोष्टी करतो आपण त्या गोष्टीमध्ये कधीही यश मिळत नाही. त्यामुळे अशी वृत्ती ठेवायची की माझ्यामुळे कुणास्तर चांगलं होतंय आणि त्याच्यानंतर माझं चांगलं होते, आणि तुमच्या सर्वांचं चांगलं व्हावं. फक्त योग्य मार्गाने काम केलं तर तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये यश हे 100% मिळतं. तर आता वेळ न वाया घालवता आपण धनलक्ष्मी कुंचन सेवा करणार आहे. ज्या ज्या ताई धनलक्ष्मी कुंचन बुक करणार त्या सगळ्या ताईंची विधिवत पूजा करून धनलक्ष्मी कुंचन अगदी तुम्हाला घरपोच मिळणार आहे. आणि ज्या ताईने हे बिशी योजनेमध्ये सामील व्हायचं आहे त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर हा आणि बिशीसाठी सुद्धा व्हॉट्सअपच मेसेज करायचा आहे. त्याचे काही तुम्हाला नियम आहेत किंवा त्याच्या डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर त्या सुद्धा तुम्हाला सगळ्या मिळतील. आणि जेव्हा तुम्ही बिशी योजनेमध्ये तुम्ही सामील होता, पेमेंट करता, तेव्हा तुम्हाला ग्रुपला आमच्या जॉईन केलं जातं. तर सगळी काळजी घेऊन ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि बऱ्याचशाच गोष्टी बऱ्याचशाच जाईंशी शेअर करायचं आहे. पण बघा, लाईव्हमध्ये भरपूर गोष्टी मला सांगता येत नाही, बोलता येत नाही, पण आपण रात्री पुन्हा एकदा लाईव्ह भेटणार आहे स्वामींचं नामस्मरण करण्यासाठी. त्यासोबत भरपूर ताईंचे आर्थिक प्रश्न आहेत, ते प्रश्न सुटतायत हळूहळू, तुमचेही सुटावे. फक्त सेवेमध्ये सातत्य पाहिजे. मला पैसा प्रॉपर्टी मिळावा, मला हे मिळावं, मला ते मिळावं म्हणून सेवा करण्यापेक्षा आहे ती टिकून राहावं किंवा जे आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ व्हावी, भाव चांगला ठेवा. काही काहींचा अनुभव आहे फक्त सेवा काहीतरी त्यांचं टार्गेट असतं, ते टार्गेट पूर्ण होण्यासाठी सेवा करतात, त्याच्यानंतर ते सेवा सुद्धा करत नाहीत, असे सुद्धा अनुभव आहेत मला. असं करू नका, कारण कसं असतं, होत नाही आम्ही विकतोय म्हणून तुम्ही घ्या, आम्ही असं सांगणार नाही. होत नाही तर करू नका. कोणती गोष्ट घेऊन त्याचा अपमान करणं, त्याची धुळखात पडणं त्याला काय महत्व नाही, कारण त्या सेवेमध्ये भाव पाहिजे, त्या सेवेबद्दल आपल्याला मनामध्ये आनंद पाहिजे, त्या सेवेची आपल्याला आतुरता पाहिजे, आणि त्या सेवेमधला भाव प्रामाणिक आणि शुद्ध असायला हवा, तरच ही सेवा सगळ्यांना लागू होते. तर चला, धनलक्ष्मी कुंचन सेवा बघायची आहे आपल्याला. त्यासोबत आज विष्णू लक्ष्मींची सेवा होणार आहे, कारण बऱ्याचशा ताईंच्या लाईफमध्ये नाते संबंध खूप खराब आहेत, नवरा बायकोंचे किंवा रिलेशन चांगलं नाहीये, त्यांच्यासाठी माता लक्ष्मी भगवान विष्णूंची मी नेहमी सेवा सांगते. तर ती कशी करायची हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. आता बघा, मी हे सहस्त्र कमळदल काढलेलं आहे, कारण ह्या सहस्त्र कमळदलावरती तुम्ही कुंचन ठेवू शकता किंवा 1 रुपयाच्या तुम्ही 5 रुपयाच्या नाण्याने सहस्त्र कमळदल सुद्धा काढू शकता. त्यासोबत बघा, हे स्वस्तिक मी काढलेलं आहे, त्याचबरोबर कमळाचा रांगोळी साचा सुद्धा मी काढलेला आहे. आणि बघा, ह्याच्यामध्ये मी तांदूळ सुद्धा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी घेतलेले आहेत. आता सामग्री काय काय लागते हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर बघा, धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी सामग्री काय काय लागते. तर हे धनलक्ष्मी कुंचन सेवेचं साहित्य आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, गुंजा अगदी तुम्ही 5 घ्या किंवा 7 घ्या, तर हे गुंजा आहेत. त्यासोबत बघा, ह्यात पोवळे आहेत बरं का, हे पोवळे मी 4 घेतलेत. त्यासोबत मोती आहेत 5, धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी मोती 5 घेतलेत. त्याचबरोबर बघा, अक्षदा घेतलेले आहेत, चांदीचं कमळाचं फूल आहे, त्याचसोबत बघा जास्वंद फूल आहे गणपती बाप्पांना प्रिय, उदळायचं एक फूल आहे. तुम्ही कोणतंही एखादं फूल किंवा पारिजातक आणि कमळ नक्की घ्या, कारण भगवान विष्णूंना पारिजातक प्रिय आहे, पारिजातक आहे. त्याचबरोबर बघा, ह्या 5 लवंग आहेत धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी, ह्या 5 लवंग आहेत. त्यासोबत बघा, हे चांदीचं चांदीचं हळकुंड आहे. त्याचबरोबर बघा, पंचरत्न माता लक्ष्मीला प्रिय असणारे पंचरत्न. त्यासोबत बघा, तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत 2, गोमतीचक्र 2 घ्यायचे आहेत. त्यासोबत मी चांदीचं श्रीफळ घेतलेलं आहे. तर ही अशी सगळी धनलक्ष्मी कुंचन सेवेची सामग्री आहे. आता असं काही नाही की तुम्ही चांदी घ्यावीच, आणि कसं असतं, प्रत्येकाच्या बजेटचा विषय आहे.
पण घेऊ शकत असाल तर चांगलं आहे, तुम्ही चांदी नक्की घ्या. त्याचबरोबर बघा आजची पूजा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर आज बघा गणपती बाप्पा सुद्धा ताईंकडे का जाण्यासाठी निघणार आहे, तर त्यांची सुद्धा खूप छान आज पूजा करायची आपल्याला. तर हा रेखीव कोरीव गणपती आणि गणपती जे बसले तो पाट सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आता त्या पाटावरती तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कमळाची फुलं आहेत आणि मध्ये बघा असं सहस्त्र कमळ सारखी डिझाईन आहे. तर हा पाट सुद्धा ज्या ताईनं हा पाट हवा त्यांनी सुद्धा मला व्हॉट्सअप मेसेज करा. खूप सुंदर छान क्वालिटीचा आहे, भरीव रेखीव असा हा पाट आहे. तर हा पाट जो आहे तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यासोबत ही ताईंची आहे बरं का, ज्या ताई डोंबवलीच्या आहेत अश्विनी माने, त्यांची विष्णू लक्ष्मी मूर्ती आहे पंचधातूमध्ये आहे. पंचधातू खूप महाग असतोय तुम्हाला माहिती आहे, कारण पाच धातूपासून बनलेली ही मूर्ती म्हणजेच भगवान विष्णू माता लक्ष्मींची. तर ह्यांची सुद्धा आज विधिवत सेवा होणार आहे, पंचधातूमध्ये ही मूर्ती आहे. त्याचबरोबर बघा आज स्वामींची खूप छान अशी पूजा झालेली आहे. आज माऊलींनी वस्त्र घातली नाही. तुमच्याकडे पण असं होतं का कधी कधी माऊलींचा नसेल वस्त्र घालायचा मूड तर नाही घालून घेत? तर हे स्वामीजी तुम्ही बघताय पितळेचे, हे पण ताईंचे आहेत बरं का, ताई आणि दादा आहेत त्यांचे आहेत, त्यांच्याकडे जाणार आहेत. तर माझ्या देवघरामधून मध्ये 3 दिवसापासून बसलेले आहेत. आता बघू कधी योग येतो, कारण त्यांच्याकडे पाऊस भरपूर आहे. त्यामुळे त्या म्हटलं की ताई तुम्हाला जेव्हा मी सांगू तेव्हा पाठवा. तसंच बघा स्वामींची आज छान पूजा झालेली आहे. आता गुरुपौर्णिमेला बघा स्वामींना मी चांदीची जे काय आहे पंचपाळ बनवून घेतले पाणी पिण्यासाठी अभिषेकसाठी तुळजाभवानी माता. त्यासोबत बघा सगळ्यांचा लाडका गणू गणपती बाप्पा धन्वंतरी, त्यासोबत व्यंकटेश्वर बालाजी, स्वामींची पितळी मूर्ती आहे माझ्याकडं, दत्तगुरू, त्यासोबत विष्णू लक्ष्मींची सुद्धा माझ्या देवघरामध्ये सेवा होते. त्याच बघा अंकस्तर कासव, हे अंकस्तर कासव आहे तांदळात ठेवलंय मी, कारण अंकस्तर कासव आहे ते शुभ मानलं जातं त्यामुळे तांदळात ठेवले. कलश पूजन सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या कुलदेवीचा कलश असतो, आपल्या पूर्ण कुटुंबाचं संरक्षण होतं. त्याचबरोबर मायादेव घरामध्ये पारद शिवलिंग आहे, अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्ण. तर असं हे माझं देवघर आहे आणि बऱ्याचशा ताईंना माझं देवघर खूप आवडतं. तर कसं असतं माहिती आहे का, देवघर कसंही असो तुम्ही सेवा कशी करता त्याच्यावरती खूप काही गोष्टी असतात, कारण तुमच्या श्रद्धेला आणि तुमच्या सेवेला महत्त्व आहे. कारण देवघर माझं सुद्धा बघा असं अचानक झालेलं आहे, कारण तुम्ही तर बघितलं की हे देवघर जानेवारी महिन्यामध्ये अचानक स्वामींनी करून घेतलं. स्वामींची इच्छा असेल ना तर सगळ्या गोष्टी होतात. बघा आजच्या सेवेला मी ही गुलाब अगरबत्ती घेणार आहे, ह्याला रोजवूड अगरबत्ती असं म्हणतात. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची गुलाब अगरबत्ती आपल्याकडे मिळते, कारण माता लक्ष्मीला प्रिय आणि माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये गुलाब अगरबत्ती माता लक्ष्मीला आकर्षित करते. तर ही गुलाब अगरबत्ती आहे. त्यासोबत बघा ही श्रीगंध अगरबत्ती आहे, म्हटलं आपल्याकडल्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या खूप सुंदर आणि छान क्वालिटीच्या अगरबत्त्या आपल्याकडे मिळतात. त्याचबरोबर बघा तुळशी वृंदावन लव्हेंडर अगरबत्ती, एक तुळशी वृंदावन म्हणून लव्हेंडर अगरबत्ती आहे, ही सुद्धा खूप सुंदर फ्लेवर आहे बरं का, कारण हा सुद्धा मला खूप आवडतो. आपल्या अगरबत्त्यामध्ये केमिकल नाही आहे, कोणताही सेंट ॲड नाही आहे, रंग ॲड नाही आहे, सगळ्या अगरबत्त्या आपल्याकडे नॅचरल आहेत. आणि स्वामींचा आवडता केसर हिना, तर ही अगरबत्ती सुद्धा इतकी सुंदर आहे ना, तुम्ही एकदा केसर हिना ट्राय केली की तुम्ही दुसरी कोणतीही अगरबत्ती घेणार नाही, म्हणजे आपल्याकडले सगळ्या अगरबत्त्या घेणार पण केसर हिना खूप सुंदर आहे. ज्या ताईंना केसर हिना हवा त्यांनी मेसेज करा. तर आता मी गुलाब अगरबत्ती लावणार आहे, कारण आता सेवाजी माता लक्ष्मीची मी करते त्यासाठी गुलाबाची अगरबत्ती मी नेहमी लावते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते, शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आता बघा ह्या बाऊलमध्येच मी अगरबत्ती का लावते, कारण ही जी अगरबत्ती आहे ती पायदळी तुळवली जाऊ नये आणि इकडं तिकडं सांडू नये म्हणून एक कमळाचा आपल्याकडे बाऊल मिळतो, अगरबत्ती स्टँड असं सुद्धा ह्याला म्हणतात. ज्या ताईंना हवा त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तर आता बघा आपण दिवा लावून घेतला, तर आजच्या पूजेसाठी बघा आपण फक्त तुपाचे दिवे लावणार आहे. बऱ्याचशा ताईंना तुपाचे दिवे घ्यायचे आहेत, तर तुम्ही बघू शकता तुपाचे दिवे मी 2 लावणार आहे. तर हे बघा हे तुपाचे दिवे लावण्यासाठी आपल्याकडे समई म्हणजे छोटेसे निरांजन मिळतात. तर हे तुपाचे दिवे लावून आपण सेवा आहेत, एका ताईंचे बुकिंगचे आहेत बरं का. ह्या दिव्याची मी विधिवत पूजा करणार आहे माझ्या देवघरामध्ये, त्याच्यानंतरच मी ताईंना पाठवणार आहे. तर विधिवत पूजा करूनच सगळ्या ताईंची मी दिवे म्हणजे एक इच्छा असते काही काही ताईंची किंवा एक विश्वास असतो की शीतलताई तुमच्या हातून पूजा करून पाठवा.
तर आता तुम्ही बघू शकता की ह्या दिव्याची पण आपण विधिवत पूजा करणार आहे. तर ह्या दिव्यांना बघा, तुम्ही फुलाचं सुद्धा आसन देऊ शकता बरं का, किंवा तांदूळ ठेवायचे आहेत, कारण तांदूळ माता ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे. तर ह्याच्यावरती असे मी दिवे ठेवणार आहे आणि या दिव्यांना सुद्धा आपल्याला अलंकृत करून घ्यायचं आहे. तर बघा, भगवान विष्णू माता लक्ष्मीची मंत्र पुष्पांजली, कारण पती पत्नीचे नाते संबंध चांगले व्हावे किंवा संतान प्राप्ती व्हावे म्हणून भरपूर आपण लड्डू गोपालजी किंवा बाळकृष्ण ओम नम भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणता म्हणता आपण फुलांची मंत्र पुष्पांजली किंवा तुळशीचं पानाची करतो. तर बघा, हे सुंदर असे सुगंधी फुलं आहेत बरं का, ह्या फुलांची मी आज मंत्र पुष्पांजली करणार आहे. तर बघा, आपल्याला ह्या दिव्यांना अलंकृत करून घ्यायचं आहे. दीपक ज्योती नमस्तुते दिव्याला. त्या दिव्याला बघा, तुम्हाला जी आता तुम्ही बघताय ही हळद आहे बरं का, ह्याच्यामध्ये मी काय मिक्स केले, गुलाब जल आणि पवित्र जल, हळद आणि थोडासा अष्टगंध मिक्स केलेला आहे आणि तो आपण आपल्या दिव्याला लावायचा आहे. तर बघा, असं हे दीप पूजन तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या दिव्याला सुद्धा ओवाळून घ्यायचं आहे अगरबत्तीने, कारण दीप पूजन हे सर्वात महत्वाचं आहे आणि दिवे दान करायचे बघ का श्रावण महिन्यात आपल्याला पंत्या मिळतात. तुम्ही 11 पंत्यांचं दान नक्की करा, कारण जेव्हा आपण दीप दान करतो तेव्हा आपल्या आयुष्यामधल्या बऱ्याचशाच गोष्टी चांगल्या होतात, कारण दीपदानाने आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा एक नवीन प्रकाश नवीन ऊर्जा येत असते. त्यामुळे दीपदान हे प्रत्येकाने करा असं मी नेहमी सांगते व्हिडिओच्या माध्यमातून. दिव्याचं दान सर्वात श्रेष्ठ दान आहे. कुणाला तुम्ही गिफ्ट किंवा भेटमध्ये समय देऊ शकता, तुपाचे दिवे देऊ शकता, कारण दिव्याचं दीप म्हणजे आपल्या आयुष्यामधले सगळे संकट जळून जातात आणि आपल्या आयुष्यामध्ये नवीन प्रकाश आणि नवीन उमेद येते आणि त्या दिव्यासोबत आपल्या आयुष्यातली भरपूरचे प्रॉब्लेम संकटसुद्धा दूर होतात. त्यामुळे भरपूरदा दीपदान मी सांगते कारण दीपदानाचं महत्त्व तेवढं आहे. हे बघा, शुद्ध पिवर गाईच्या तुपाचा दिवा मी लावलेला आहे, तुम्ही सुद्धा लावायचा आहे. तर आपल्याकडे वाती मिळतात, तर हा 50 वातींचा डब्बा आहे बरं का, शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या महालक्ष्मी वाती. ज्या ताईंना हव्या त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा, थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत आपल्याला इथं, कारण दिव्याला अक्षदा व्हायच्या आहेत. त्यासोबत बघा, गणपती बाप्पांचं सुद्धा आपण पूजन करून घेणार आहे. आता हे गणपती बाप्पा आहेत ते बुकिंगचे आहेत, तुम्हाला माहिती आहे की मी पूजा करून पाठवते. तर हा बघा, खूप सुंदर असा चौरंग म्हणजे पाट आहे बरं का, क्वालिटी तुम्ही बघू शकता आणि खूप छान पाट आहे. तर ह्या पाटावरतीच बाप्पांची मूर्ती मी विराजमान करणार आहे. तर बघा, ह्या पाटाला काय करायचं आपल्याला, अगोदर हळदी कुंकू अलंकृत करून घ्यायचं आहे. वक्रतुंग महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकायेषु सर्वदा. थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर बाप्पांना ह्याच्यावरती आपल्याला विराजमान करायचं आहे. तर हे बाप्पा जे आहेत ते नाशिकला ताईंकडे जायला निघणार आहेत आणि त्यामुळे त्यांची विधिवत पूजा करून द्यायची आहे, कारण ताईचा नवीन संसार आहे आणि ताईंनी नवीन संसारासाठी बाप्पाची पहिली मूर्ती खरेदी केलेली आहे आपल्याकडे, कारण आत्ताच लग्न झाले आणि त्या स्वामी सेवक पण एका प्रसंगामुळे आलेले आहेत. खूप मोठा अनुभव आहे त्यांचा, कारण ताईंना कोणी साथ नाही दिली तेव्हा स्वामींनी खूप साथ दिली आणि त्यांच्या लग्नाला जवळ 1 वर्ष झालं आणि खूप ताईंनी स्ट्रगल संघर्ष केला पण स्वामींची साथ होती, त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडल्या. तर स्वामींची पूजा ताई करतात आणि त्यांना आपलं चॅनेल बघायला मिळालं, त्यामुळे ताईंना मूर्त्या हव्या होत्या पण एवढ्या भरीवड्या कोरीव त्या म्हटलं की ताई कुठेही मूर्त्या मिळत नाही, त्यामुळे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची होती. श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः. आता बाप्पाने आपल्याला एक लाल फूल ठेवायचं आहे, गुलाब ठेवा किंवा जास्वंद ठेवा, आता तुमच्याकडे जे उपलब्ध आहे ते तुम्ही बाप्पांना फूल ठेवू शकता, कारण बाप्पाच्या पूजनानेच प्रत्येक सेवेची आपण सुरुवात नेहमी करतो. आता बघा, कुंचनला पण आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. कुंचन पूजेची सामग्री तुम्हाला सांगितली की कुंचन सेवेसाठी आपल्याला काय काय सामग्री लागते, तर आता कुंचनची पण विधिवत आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. सेम मी ज्याच्यामध्ये हळदीमध्ये गुलाब जल त्यासोबत पवित्र जल मिक्स केलेलं आहे ते आधी हळद लावून घ्यायची आहे आपल्याला. तर बघा, बऱ्याचशाच ताई विचारायची की ताई मधल्या बोटाने तुम्ही हळदी कुंकू लावू नका, चांगलं नसतं, पण काय झालं
थोडंसं नाही का कापलं होतं, त्यामुळे माझा असा हात चमचणायचा त्याच्यामध्ये हळद वगैरे लागली की, पण आता ओके आहे. तर बघा, 1 रुपयाच्या नाणेवर गजानत लक्ष्मी शंख चक्र नाम असं शुभचिन्ह आहे. तर बघा, खूप सुंदर छान क्वालिटीचं कुंचन आहे, कुठेही ह्याला जॉईंट नाही आहे, तुम्ही बघू शकता. पूर्ण कुंचन हा प्लेन आहे आणि ह्याच्यावरती शुभचिन्हसुद्धा आहेत, त्यामुळं आपल्याकडला जो कुंचन आहे तो खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचा कुंचन आपल्याकडं मिळतो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर ज्या ताईंना हा कुंचन हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे कुंचन मिळतो. तर बघा, या कुंचनलासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावून अलंकृत करून घ्यायचं आहे. त्यासोबत विष्णू लक्ष्मी मातेचीसुद्धा सेवा करायची आहे कुंचन सेवेनंतर. तर बघा, ह्याला हळदी कुंकू लावून घेऊया आपण. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते, शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते. आणि सेवा करताना हातामध्ये 2 तरी बांगड्या असाव्या, कपाळाला टिकली कुंकू असावं, कारण देवी देवतांची पूजा ही भुंड्या कपाळाने किंवा सुवासिनीने रिकाम्या हाताने करू नये. त्यामुळे घरामधली लक्ष्मी कशी आहे हे बघूनसुद्धा लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये वास्तव्य करते. आणि आपण हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलो आहे, त्यामुळं आपल्या कपाळाला टिकली असायलाच पाहिजे. टिकलीशिवाय म्हणजे काय होतं, बाईला हे नसतं, म्हणजे साज शृंगाराशिवाय तिचं सौंदर्य खुलून दिसत नाही. त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी आध्यात्मिक गोष्टीमध्ये तरी कुंकू टिकली बांगड्या टिकली लावायला पाहिजे. कारण पहिलं बघा, हातामध्ये बांगडी आणि कपाळ टिकली नसली तरीसुद्धा उमरासुद्धा ओलाडून द्यायची नाही आमची आजी. किंवा अगदी लहानपणापासून जर टिकली नाही लावली तर आजी आमची डायट माझी का गं तू टिकली नाही कपाळाला, टिकली लावली पाहिजे. आपण हे सस्त्र कमळदल जे आहे त्याच्यावरती मी कुंचन ठेवणार आहे, कारण सस्त्र कमळदलमध्ये माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा वास असतो. सस्त्र कमळदल काढल्याने माता लक्ष्मी भगवान विष्णू प्रसन्न होतात आपल्यावरती. त्यामुळे बघा, हा कुंचन जो आहे तो मग ह्या सहस्त्र कमळदलावरती ठेवणार. ह्याला बघा, रांगोळीला मी हळदी कुंकू लावलेला आहे, त्यासोबत अलंकारीसुद्धा करून घेतलेला आहे. ज्या ताईंना सहस्त्र कमळदल रांगोळी साचा पाहिजे त्याने दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तर ह्याच्यावरती आता बघा, मी या सहस्त्र कमळदलावरती हा ठेवलेला आहे कुंचन. आता हा कुंचन कसा भरायचा तुम्हाला सांगणार आहे मी. तर या कुंचनमध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकायचं आहे. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. आता बघा, थोडंसं ह्या साईडला असं टवका उडलाय कुंचनचा. ह्याचा अर्थ असा नाही आहे की हा कुंचन जो आहे तुम्ही बघू शकता की डिफेक्टिव्ह आहे. कारण हे कसं असतं की भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये तयार झालेली असतात, फक्त सेवेला महत्त्व आहे, त्यामुळे मी नेहमी बऱ्याचशा ताईंना हे सांगत असते. तर आता आपण कुंचन सेवा करणार आहे आणि कुंचन सेवा झाल्यानंतर आपण सगळ्या देवी देवतांचे कुंचन सेवा झाल्यानंतर नाही, आपण आता आधीच माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पण अलंकृत करून पूजा करूया. कारण भगवान विष्णू माता लक्ष्मी ताईंकडे जाणार आहेत, तर ताईंच्या आयुष्यामध्ये भरपूरसे प्रॉब्लेम होते आणि त्यांनी आपली सेवा बघितली. म्हणजे 1-7 महिन्यापूर्वीच एक व्हिडिओ त्यांना अचानक दिसला आणि तो बघून, ताईंकडे मूर्ती नव्हती बरं का. आणि कसं असतं माहिती का, आम्ही मूर्त्या विकतो म्हणून घ्या कधीच मी म्हणत नाही, पण कसं असतं की तुमच्या सेवेला महत्त्व आहे. अगदी मूर्ती नसली तरी मनापासून सेवा केली तरी देवी देवता प्रसन्न होतात. तर ताईंनी बघा आपले व्हिडिओ बघितले आणि ताईंनी मंत्रपुष्पांजली केली, असं 3 महिने केलं आणि अक्षरशः ताईंचा मोडलेला संसार पुन्हा एकदा चालू झाला. म्हणून ताईंनी बघा ही पंचधातूची भगवान विष्णू माता लक्ष्मींची मूर्ती आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे. तर ह्यांचीसुद्धा आपण मंत्रपुष्पांजली विधिवत करणार आहे. तर आता बघा, आपल्याला एक चौकोनी पाट मिळतो. हे बघा, आपल्याकडे असा एक चौकोनी पाट मिळतो जो तुम्ही गोल बघितला त्याच्यामध्ये बघा हा चौकोनी पाट आहे. सेम आहे, चोळीकडे सगळीकडे कमळ आहेत आणि मध्ये बघा असं सस्त्र कमळदलसारखी डिझाईन आहे. त्यामुळे ह्या पाटसुद्धा ताईंचा बुकिंगचा आहे. तर ह्या पाटावरती आपण विष्णूलक्ष्मीला ठेवून आपण ही सेवा करणार आहे. तर बघा, त्यांनासुद्धा विराजमान करायचं आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते, शंखचक्र गदाहस्ते. आता बघा, भगवान विष्णूंना आवडणारं पिवळं फूल आपण त्यांना वाहणार आहे आणि माता लक्ष्मीला आवडणारं लाल फूल गुलाबाचं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री विष्णवे नमः.
तर आता बघा, धनलक्ष्मी कुंचन जो सेवा आपण करणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं, मी सहस्त्र कमळदलावरती ठेवलेलं आहे, तुम्ही अगदी पैशाचं नाणंसुद्धा काढू शकता. त्याच्यामध्ये मी हळदी कुंकू टाकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, मी जे रत्न टाकते ते रत्न सगळेच घ्यावे का ताई, असं काही नाही. कारण चांदी तुम्हाला सांगितलं की लक्ष्मी मातेला प्रिय आहे, आणि एक दोन तीन कारणं आहेत चांदीची, त्यामुळे मी नेहमी सांगते की आपल्या पूजेमध्ये चांदी असणं शुभ मानलं जातं. पण तुमची इच्छा, तुम्हाला हवे असते तर तुम्ही चांदीचे रत्न घ्या. अगदी चांदीचा शिक्का, एक कमळाचं फूल आणि एक सात अक्षदं, दोन लवंगा ह्या नक्की तुम्ही घ्या. कारण कमळाचं फूल हे चांदीचंच असावं, कारण माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे. आणि हळदी कुंकवाचे करंडे असे हळदी कुंकवाने भरून ठेवायचे आहेत. तुम्ही पितळेचे ठेवू शकता, हे माझे चांदीचे आहेत. कारण बघा, मला छान वाटतं, कारण कसं असतं माहिती का, पैशा प्रॉपर्टीपेक्षा मनालासुद्धा ह्या सेवेने एक समाधान लागतं, म्हणून आपण ह्या सेवा करत असतो. तर आता तुम्हाला तांदळाने भरायचं आहे. कसलंही तुमचं स्वप्न असू दे, घराचं असू दे, अडकलेले पैसे असू दे, किंवा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, असे कोणतेही तुमचे प्रॉब्लेम्स असू दे, सगळे प्रॉब्लेम तुमचे धनलक्ष्मी कुंचनने दूर 100% होणार. हे मी का सांगते विश्वासानं, कारण या सेवेचे मला खूप चांगले अनुभव आहेत. आणि प्रत्येक सेवा ही तुम्हाला माहिती आहे माझ्या स्वतःच्या स्वअनुभवातली आहे. एवढ्या माझ्या सेवा कॉपी होतात, ह्याचा अर्थ विचार करा की त्यांना रिझल्ट आल्याशिवाय या सेवा कॉपी करून कोणी सांगणार नाही. त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्या सेवा मनोभावे करायच्या आहेत, आणि त्या सेवेचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. तर आता आपण कुंचन सेवा करताना तांदूळ आणि त्यासोबत रत्न टाकणार आहे त्याच्यामध्ये, आणि माता लक्ष्मीचा मंत्र म्हणणार आहे. सर्व मंगल मांगल्ये. अगोदर कुंचनला आपण अगरबत्तीने अलंकृत करून घ्यायचं आहे, अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे, आणि प्रार्थना करायची आहे. तुमची जी काही चांगली इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला या कुंचनला प्रार्थना करायची आहे. तुम्ही विधिवत सेवा करायची आहे तुमच्या चांगल्या स्वप्नासाठी, तर मी सुद्धा प्रार्थना करणार आहे. तुम्ही मनोमने किंवा तुम्ही प्रार्थना सर्वांनी करायची आहे. ए माता लक्ष्मी, माझे चांगले स्वप्न, चांगल्या इच्छा चांगल्या मार्गातून पूर्ण करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः.
ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, 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 ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। त्यासोबत बघा, एक कमळाचं फूल शेवटी ठेवायचं आहे। हे बघा, कमळाचं फूल चांदीचं आहे, तुम्ही मोठं ठेवू शकता। हे सगळ्यात छोटा साईज आहे, तर मोठासुद्धा आपल्याकडे मिळतो। त्यासोबत बघा, तुम्हाला ह्याला माता लक्ष्मीचा कॉईन ठेवायचा आहे। कॉईन असेल तर ठीक आहे, नसेल तरी स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर ह्यालासुद्धा बघा, आपल्याला सेम हळदी कुंकवाने अलंकृत करून घ्यायचं आहे। आणि शेवटी आपल्याला कॉईन त्याच्यावरती माता लक्ष्मी, गजानन लक्ष्मी आणि पाठीमागं गणपती बाप्पांचं प्रतिमा किंवा श्री लिहिलेलं असलं तरीसुद्धा तुम्ही ठेवू शकता। तर हे बघा, असा कॉईन आहे आपल्याकडला माता लक्ष्मीचा। ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः, ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः। आता कमळाची फुलं तुम्ही बघू शकता, आपल्याकडे कमळाची फुलं छोटा साईज आहे, तुम्ही आत्ता जो बघितला त्याच्यामध्ये बघा, हे मोठ्या साईजचे कमळाचे फुलं आहेत। आता हा कुंचन आहे, तो ॲक्च्युली ताईंचा ऑर्डरच आहे, बरं का। तर सगळ्यांच्या कुंचनची विधिवत पूजा सामुदायिक करून मिळते, पण आज शुक्रवार असल्यामुळं आज ताईंची इच्छा होती की हा जो कुंचन आहे तो ॲक्च्युलीमध्ये जाणार आहे अमेरिकेला। तर एक ताई आहेत, श्वेता राजगुरू असं नाव आहे त्यांचं, तर हा ताईंकडे जाणार आहे। त्यामुळे ताईंची इच्छा होती की ताई मी अमेरिकेमध्ये आपला जो भारतातला इंडियन ग्रुप आहे त्या ग्रुपलाही सेवा आणि तुमचा व्हिडिओ शेअर करणार आहे, तर माझ्या कुंचनची वेगळी पूजा करून मला पाठवा। तर तुम्ही बघू शकता, हे सुंदर असं फूल आहे, हे मीडियम साईजचं आहे, हा छोटा साईज आहे। तर ह्याच्यामध्ये दोन साईजचे आपल्याकडे कमळाची चांदीची फुलं मिळतात, तुम्ही सुद्धा कुंचन सेवेमध्ये ठेवू शकता। तर तुम्ही बघू शकता, कारण चांदी लक्ष्मीमातेला प्रिय आहे आणि ही कायमस्वरूपी चांदी झाली तुमच्याकडे। म्हणजे कसं आहे, ही इन्व्हेस्टमेंट किंवा कायम तुम्ही रत्न प्रत्येक सेवेला तुम्ही ही ठेवू शकता। त्यासोबत गुलाबाचं फूल आपल्याला ह्या कुंचनला ठेवायचं आहे। त्यासोबत बघा, शंखचक्र नाम, आता हे भगवान विष्णूंचं स्वरूप मानलं जातं दक्षिण भागामध्ये, त्यामुळे बघा त्यांची सुद्धा सेवा करते मी आणि ते नेहमी माझ्या देवपूजेमध्ये असतात। आता पाठीमागं शंखचक्र अजिबातच नव्हतं, तर मी एका ताईंना अगदी माझ्या मी देवघरामधलं दिलं होतं, कारण मला शंखचक्र हे आधीपासून जे चांगले रिझल्ट आहेत, बरं का, काय मिळो ना मिळो पण आपल्या घराला एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता ह्या शंखचक्रामुळे मिळते, त्यामुळे मी पूजेमध्ये ठेवते। तर ह्याला अलंकृत करायचं आहे तुम्हाला, कारण हा आपल्या देवघरामध्ये पूजेमध्ये असायला पाहिजे। व्यवसाय उद्योगामध्ये तुम्हाला हे तुमच्या उत्तर म्हणजे दक्षिण भिंतीला उत्तरेकडे तोंड करून लावायचं आहे।
तर असंही शंखचक्र मिळतं. आता प्रत्येक वेळी तुम्हाला डिझायनिंग एकच मिळेल असं नसतं बरं का ताईंनो. प्रत्येक वेळेस बघा, काय मॅन्युफॅक्चर आपण पितळेचं ब्रासचं करत नाही, जे वरून येतं ते आम्ही तुम्हाला देतो, त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला हाच डिझाईन मिळेल असं नाही आहे. पण जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टी आवडतात तेव्हा तेव्हा ते तुम्ही ऑर्डर करा. तर बघा, इथं शंखचक्र मी ठेवणार आहे समोर. हे बघा, असं शंखचक्र आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवं त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करून हे शंखचक्र ऑर्डर करू शकता. तर अशी धनलक्ष्मी कुंचनची आपली सेवा छान विधिवत पूर्ण झाली. ज्या ताईंना अजूनही कुंचन घ्यायचं आहे, विशी योजना पण चालू आहे, त्यासोबत तुम्ही कुंचन ऑर्डर करू शकता. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजा साहित्यामध्ये काय काय घ्यायचं, तुमची इच्छा, तुम्हाला जे हवं तुम्ही ते घेऊ शकता. आणि फक्त कसं आहे, हे सगळं पोटलीमध्ये तुम्हाला, आज शुक्रवार आहे, मंगळवारी सकाळी अगरबत्ती वगैरे करून विधिवत पूजा करून तुम्हाला हे तुमच्या पोटलीमध्ये ठेवायचं आहे. आणि त्या पोटलीला न चुकता अत्तर लावायचं आहे. पोटलीसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तुपाच्या दिव्याने तुम्ही ओवाळून घेऊ शकता, माता लक्ष्मीची आरती म्हणू शकता, नैवेद्यामध्ये तुम्ही केळी ठेवू शकता किंवा शिरा किंवा पुरणपोळी, म्हणजे तुम्हाला जो नैवेद्य करणं शक्य आहे त्यांनीही करू शकता. ही सेवा अगदी कोणीही करू शकतं. आता अजून एक प्रश्न आहे की मासार केला तर ही सेवा चालते का घरामध्ये? कसं असतं, जेव्हा जेव्हा आपण चांगल्या सेवा करतो तेव्हा तेव्हा ह्या गोष्टी घरामध्ये बनल्या तर देवी देवता काय येतील, नाही येत आपल्या घरामध्ये सेवा स्वीकारण्यासाठी. त्यामुळे त्या दिवशीचा दिवस तुम्ही पाळा. कारण कसं असतं माहिती आहे का, जिथं मंदिर आहे तिथे ह्या गोष्टी आपण खाऊन सुद्धा जात नाही, आंघोळ करून जातो. तर मग ह्या सेवा तुम्ही घरामध्ये करणार आणि ह्या अशा गोष्टी तुमच्या घरामध्ये बनत असतील तर तिथं देवी देवता तुमची सेवा स्वीकारण्यासाठी कधीही येत नाहीत. त्यामुळे शक्यतो पावित्र्य पाळा, त्या दिवशी तुम्ही या गोष्टी स्किप करा. आता कसं असतं, मी तर नेहमी सांगते की खाऊच नका. कारण कसं असतं, दुसऱ्या जीव मारून आपण ह्या गोष्टी ग्रहण करण्यामध्ये सुद्धा खूप मोठं पाप असतं. पण कसं आहे, प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मी नेहमी तुम्हाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करते. तर या गोष्टी तुम्ही सुद्धा पाळा, तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगले रिझल्ट मिळतील बरं का तुम्हाला. तर अशी याची धनलक्ष्मी कुंचन सेवेची पूजा होती. त्याचबरोबर बघा, ताईंचा बघा, अमेरिकेला जाणारा ताईंनी बघा अंक असणारा कासव आपल्याकडे घेतलेला आहे. बघा, अंक असणारा ताईंनी कासव आपल्याकडे ऑर्डर केलेला आहे. तर ह्याच्यावरती असा अंक आहे बरं का पाठीमागं, तुम्ही माझ्या देवघरामध्ये बघताय, मी तुम्हाला नंतर दाखवेलच. तर हा अंक असणारा ताईंनी कासव एक आपल्याकडे बुक केलेला आहे. जड आहे, भरीव आहे, तिकडी आहे. कारण मार्केटमध्ये जे मिळतं ते आपल्याकडे मिळत नाही, कारण आपल्याकडे सगळ्या गोष्टीचा क्वालिटी आणि भरीवपणा असतो बरं का. कारण कसं असतं, शेवटी क्वालिटीला महत्त्व आहे. कारण माझ्याकडल्या वस्तूची क्वालिटी आहे. ज्या ताईंनी घेतली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगतील. त्यासोबत बघा, हा बाउल स्टँड ताईंनी घेतलाय नैवेद्यासाठी, किंवा अन्नपूर्णा मातेची तुम्ही मूर्तीसुद्धा ह्या बाउल स्टँड वाटीमध्ये ठेवू शकता. तर ह्याला बाउल स्टँड असं म्हणतात, ह्याला दोन्ही कोण अशा कड्या आहेत बघा सुंदर अशा. तर हा ताईंनी ऑर्डर केलेला आहे. त्यासोबत ताईंची रांगोळी साची आहेत, म्हणजे ताईंची बरीचशीच मोठी ऑर्डर आहे. त्या अमेरिकेमधून आपल्या व्हिडिओ बघतात, तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर छान क्वालिटीचा हा बाउल स्टँडसुद्धा आपल्याकडे मिळतो. कारण ह्याच्यामध्ये नैवेद्य किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही देवी देवतांना तांदूळ ठेवून माता लक्ष्मीची, त्यासोबत म्हणजे सगळ्या देवतेच्या मूर्त्या ठेवू शकता तुम्ही. कारण हा भरीव आहे, पितळी आहे, नैवेद्य बाऊल, अन्नपूर्णा मातेची मूर्ती, किंवा तुम्ही अगदी ह्याच्यामध्ये पैशाचे नाणेसुद्धा ठेवू शकता, चिल्लर, माता लक्ष्मी सेवा करण्यासाठी जे कॉईन असतात ना तुमच्याकडं ते तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. तर असा आपल्याकडे बाऊल कॉईन, सॉरी, हा आपल्याकडे बाऊल मिळतो कडीवाला. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकर मेसेज करायचा. हा बाऊलमध्ये अजिबात नव्हता, बऱ्याचशाच त्यांची इन्क्वायरी होती. ज्या ताईंना हा बाऊल हवा त्यांनी लवकरात लवकर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा, ताईंनी अजून एक घेतलेलं आहे जे की आपल्याकडली स्टँड बाउल वाटी आहे. हे बघा, स्टँड बाउल वाटी, ह्याच्यामध्ये सुद्धा सेम नैवेद्य दाखवू शकता, माता अन्नपूर्णेची मूर्ती ठेवू शकता, किंवा तुम्ही देवी देवतांना प्रसाद, नैवेद्य, लाडू, खीर, शिरा, गुळ फुटाणे, किंवा अगदी ड्रायफ्रूट वगैरे सुद्धा ठेवू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे बाउल स्टँड वाटी मिळते. ज्या ताईंना ही बाउल स्टँड वाटी हवी त्या ताईंनी मला दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. कारण भरीव आहे, पितळेची आहे आणि आपल्याकडल्या सगळ्या गोष्टींना क्वालिटी आहे. तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे क्वालिटीच्याच वस्तू आपल्याकडे मिळतात, कारण आपण काहीही देत नाही. तर ज्या ताईंना ही बाउल स्टँड वाटी हवी आहे किंवा नैवेद्यासाठी, त्यांनी सुद्धा मला दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. क्वालिटी एक नंबर आहे. त्याचबरोबर बघा, ताईंनी भरपूर काही गोष्टी आपल्याकडे ऑर्डर केल्या आहेत. अगरबत्त्या सुद्धा एक घ्यायच्या होत्या ताईंना, पण काही काही गोष्टी बघा बाहेरच्या देशामध्ये आपल्याकडं पोहोचत नाहीत. तुपाचे दिवे वगैरे जात नाहीत, कारण प्रॉब्लेम येतो, कारण ट्रान्सपोर्टेशनला त्यांना प्रॉब्लेम येतो, कारण हे बाय एअर बाय सी जातं. त्यामुळे ताईंनी सध्या पितळेच्या वस्तू घेतल्यात, कारण चांदीसुद्धा बाहेरच्या देशामध्ये जात नाही, अलाउड नाही आहे आम्हाला, किंवा नाही कुरिअरच्या मार्फत जात. तर ताई म्हटल्या, जेव्हा मी ताई इंडियामध्ये येईल ना, ताई आहेत ॲक्च्युली मुंबईच्या, तेव्हा म्हटल्या की ताई मी तुझ्याकडून सगळ्या चांदीच्या गोष्टी, तुपाचे दिवे, अगरबत्ती मागू.
तर ताईंनी अजून एक गोष्ट आपल्याकडे अजून भरपूर खरेदी केली आहे, ती सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल. तर चला आता आपण विष्णू लक्ष्मींची मंत्र पुष्पांजली करणार आहे. तुम्ही बघितलीच आहे विष्णू लक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याकडली. तुम्ही विष्णू लक्ष्मीची पूजा करताना विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा माता लक्ष्मीचा आणि विष्णूंचा मंत्र सुद्धा म्हणू शकता. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री विष्णवे नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः. ह्या मंत्राचं पठण करत किंवा तुम्ही गायत्री मंत्रसुद्धा म्हणू शकता माता लक्ष्मीच्या सेवेसाठी. लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम लक्ष्मीचं विघ्ने विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया. ह्या मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. तर अशी तुम्हाला पूजा करायची आहे. तर बघा गणपती बाप्पासुद्धा तयार झालेले आहेत ताईंकडे जाण्यासाठी. तर सगळ्या देवीदेवतेची विधिवत पूजा करून आपण तुम्हाला अगदी ह्या मूर्त्या वगैरे घरपोच पाठवण्याचं काम स्वामींनी दिलेलं आहे आणि ते कार्य आम्ही मन लावून करत आहे. कारण कसं असतं, काहीतरी चांगलं कार्य करण्यासाठी सुद्धा भगवंताची इच्छा असावी लागते. त्यामुळे कसं असतं माहिती का, चांगल्या कामाला सुद्धा नेहमी विरोधक असतात, विरोध असतो. आणि आपण आपल्याकडे होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण काही वाईट करत नाही, आपण आध्यात्मिक कार्य करतोय. आणि ह्या देवपूजेने किंवा पूजा साहित्य घेऊन तुम्हाला मनाला समाधान मिळते, तुमच्याकडून छान सेवा होते. आणि सेवा देवाने सुद्धा करून घेण्यासाठी त्यांची इच्छा असावी लागते. तर आज बघा माऊलींची सुद्धा छान सेवा झालेली आहे. त्यासोबत तुम्ही बघू शकता माझ्या देवघरामधली विष्णू लक्ष्मींची मूर्ती आहे. सगळ्यांना मोत्याची माळ मी घातलेली आहे. तर असं हे माझं देवघर आहे. बऱ्याचशा ताईंना हे देवघर खूप आवडतं. आणि कसं असतं माहिती का, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या मनामध्ये भाव साफ असावा. भरपूर जणांचं खूप कोटीचा बंगला असतो पण त्या घरामध्ये देव नसतो, म्हणजे स्मशानापेक्षा कमी नाही तो बंगला. त्यामुळे देवांची सुद्धा इच्छा असावी लागते बरं का आपल्या घरामध्ये विराजमान होण्यासाठी, आपल्याकडून एवढी छान सेवा करून घेण्यासाठी. कारण त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. तर अशी बघा छानशी भगवान विष्णू माता लक्ष्मी त्यासोबत गणपती बाप्पांची सेवा झालेली आहे आणि ही धनलक्ष्मी कुंचनची विधिवत पूजा झालेली आहे. तर आजची पूजा कशी वाटली मला व्हिडिओमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा चांगल्या कर्माची फळं नेहमी चांगली मिळतात. त्यामुळे जे कराल ते चांगलं करा. कारण कसं असतं माहिती का, भरपूरदा आपण म्हणतो की देव आम्हाला काही देत नाही किंवा आमच्यावरती देवाची का कृपा होत नाही. पण असं नसतं. मागच्या जन्मजन्मीच तुमचा कर्मभोग कमी झाल्याशिवाय, तो संपल्याशिवाय तुम्हाला भगवंताची प्राप्ती कशी होईल आणि तुम्ही काय करता भगवंताच्या सेवेसाठी? फक्त पूजा अर्चा करणं म्हणजेच देवाची भक्ती सेवा करणं नाही. आपल्याकडं होईल त्या गरजू व्यक्तीला मदत दान करणं ही सुद्धा आपल्या भगवंताची एक सेवा आहे. त्यामुळे जे होईल ते चांगलं करा आणि तुमच्याकडून सुद्धा चांगली सेवा घडो आणि तुम्हाला सुद्धा स्वामी माऊलींच्या सेवेचा कृपा आशीर्वाद मिळो. मीही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा एकदा सुंदरशा छानशा उद्याच्या व्हिडिओसोबत भेटूया. त्याचबरोबर लाईव्ह नामस्मरण बरोबर रात्री 10 ते 10:30 टायमिंगमध्ये असतं. सगळ्या ताईंनी जॉईन करा. 1-2-3 दिवसापासून कामाचा लोड असल्यामुळे नामस्मरण घेणं झालं नाही. पण पुन्हा एकदा आपण लाईव्ह नामस्मरण आजपासून चालू करतोय. आता बघा हे जे कासव आहे असा ताईंनी घेतला, ह्याच्यावरती बघा अंक असणारा कासव तांदळामध्ये ठेवायचा आहे. इथं शंख आहे, तुम्ही बघू शकता. स्वामींच्या पादुका आहेत, वटवृक्ष, अन्नपूर्णा माता आणि पारद शिवलिंग. असं आपल्या देवघरामध्ये सगळ्या मूर्त्या रेखीव कोरीव आहेत बरं का, आणि भरीव आहेत. त्यामुळे तुम्ही बघताय देवघर परिपूर्ण असेल तर माणसाचं आयुष्य सुद्धा परिपूर्ण असतं. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा. आपल्याकडून आध्यात्मिक साहित्य घेताय, त्याची क्वालिटी कशी आहे, अगरबत्त्या, गंध, अत्तर, त्याचबरोबर तुम्हाला पूजा करून कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. स्वामी सर्वांचं भलं करा. सर्वांवरती तुमची कृपा असू दे आणि सर्वांना चांगली सद्बुद्धी द्या. हीच तुमच्या चरणी मी प्रार्थना करते.